ऐसे ते आज तू पुरणपोळी करणार आहेस ना माझ्या वाढदिवसाला? कोण? मी करणार होते. हो नाहीतर दुसरं कोण आहे मला? तसं नव्हे ग, देव देणार होता, पण देव बाप्पाकडं आज खूप खूप पाहुणे आले होते. श्रीमंत होते वाटत ते पाहुणे? होय, त्याने संपवली ती पोळी. आणि संपवली नसली तरी काय, गरिबांची देवाला सुद्धा आठवण होत नाही. प्रभाकर. नको ताई, मला भूक नाही. भूक नसायला काय झालं? प्रेमा हा म्हातारा झालाय बघ. जातच नाही, त्याला मी काय करू? जात नाही तर थांब, मीच घालते. हे काय बरं प्रेमा? खा ती खा खा. पाण्यात टाकलं तर ते तुझ्या शेंडीला बांधू आम्ही. होय नाही ते? हो तू खूप बांधशील, पण इथे शेंडी आहे कुणाला एकाला? घर उन्हात बांधणार तर एक माणूस. बर बाबा. हो हो बांधणारच. बांधा ना ताई. बघ ना ग असं काय बरं प्रभाकर, तू झोप बघू. प्रभाकर, नोकरी करता कुठे गेला होतास तू आज? हो. मग काय झालं? काय व्हायचं, कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेला कोण विचारतो? ताई मी कारकून सुद्धा व्हायला तयार आहे ग, पण असला कारकून सुद्धा कुणाला नको आहे. नाही, माझा प्रभाकर कारकून होणार नाही कधी. म्हणजे ताई?
तू कारकुन होणार नाही, मामलेदार मुनसब होणार आहे. ताई हे पत्र. पत्र कुणाच? मावशीच. चिरंजीव सुशीले अनेक आशीर्वाद. एका स्थळाविषयी मागे तुला लिहिले होते. ते ग्रस्त एक दोन दिवसात इराणातून येत आहेत. त्यांचं वय अवघं 45 आहे. 45? माझ्या लग्नात मी 8 वर्षाची होते. मी तिकडची स्वारी 16 वर्षाची होती. बिजोर आहेत ते, पण एकच मुलगा आहे त्यांना. फार तर 1-2 वर्षाने मोठा असेल तो तुझ्याहून. काय समजते तरी काय तुला ही म्हातारडी मावशी? प्रभाकर इराणात त्याने 20-25 हजार रुपये कमावलेत म्हणे. तू हो म्हटलं तर प्रभाकरचं कॉलेजचं शिक्षण पुरं होईल, सारं काही ठीक होईल. तरी तुझा विचार कळ. तुझी मावशी. ताई या पत्राचं उत्तर हे. प्रभाकर प्रेम पत्राशी फाडायची नसतात. पाहण्याचं काही कारणच नाही. तिसऱ्या मजल्यावरची स्पेशल खोली, 2 कॉट्स, बेड, विजेचा दिवा आणि हवा तर काय अगदी महाबळेश्वर. बाकी 25 वर्षात बराच फरक झालेला दिसतोय या मुंबईत तुमच्या खडावळीत. आणि आपल्या सुद्धा. आपण इराणात गेलात त्यावेळेला कसे अगदी तरणे बांट होतात. आता जरा म्हातारे झाले त्यावेळेला. म्हातारा जरा बरं ते राहू दे. हे पा माझ्या मुलाला आताच्या आता एक तार. प्रोफेसर अशोक दे. स्टार्ट इमिजिएटली. झोपून दे जा लवकर. Ha
कार आली कार कोणाची आई अरे माझे कपडे भर पावलं कर जा 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 उभयजी अहो आहे काय ते मी मुंबईला जातोय आता मुंबईला हो का आमचे वडील आले आहेत आज इराणातून 25 वर्षानंतर मी पाहत त्यांची तार तुला खरं देखील वाटायचं नाही पण मी अजून त्याला पाहिलं सुद्धा नाही चंदू वा 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 आहे सप्तम स्थानात राहू मंगळाची युती झाल्यामुळे द्विभार्या योग जरूर संभवतो अहो त्यातून हा गुरु अहो गोचरीचा गुरु धनस्थानातून भ्रमण करतोय तेव्हा यंदा या वर्षी लग्न हे निश्चित अहो हे सांगायला मला आता ज्योतिषी नकोय का का कारण ते तर आता ठरलेलंच आहे हा म्हणजे हे एक पटलं ना हो बाकी सगळं पटेल पुढं बोला पुढं एक दोन काय हो काय झालं अहो हा पंचम स्थानात शनी वसलाय ना बरं मग आणि त्याच्यावर या गुरुची दृष्टी आहे हो तेव्हा एकच संतती योग संभवतो बरं पण या पुढं अहो या पुढं आणि या वयात संतती योग मात्र मुळीच नाही या पुढं संतती योग नाही पत्रिका सांगते मी काय सांगू ज्योतिषीचा हात काय आहे म्हणजे अर्थात आहे कुत्रा कुत्रा तुमचा घासा गुंडाळा आपण हे तुमचं दप्तर झालं काय हे तुम्हाला पाहिजे तर 10 मन होतील म्हणून सांगतो माझ्या बद्दल तर काय जाते तुम्ही मला काही सांगू नका तुम्ही चालते वा चालते वा हो चालते वा हो होत नाही होत नाही होत नाही तुम्ही मला काय समजणार मी काही समजत नाही अहो वेदशास्त्र संपन्न गुराचार्य शिवनगी विजयपूरकर यांचा मी शिष्य आहे बालज्योतिषी वसंत लाडोबा महापणकर यांचा मी मित्र आहे समजलात का तुम्ही माझा सुद्धा माणूस नाही तुम्ही त्यांचे मित्र असाल ते तुमचे मित्र असते पण मी तुम्हाला काही समजत नाही तुम्ही चालते वा चालते वा होत नाही होत नाही होत नाही मॅनेजर अहो मॅनेजर ओरडा येऊ दे अहो मॅनेजर ओरडा ओरडा कुशाल ओरडा ओरडा म्हणजे तुमची काय भीती अहो मी काय तुम्ही निघाला ओरडा चालले काय तू काय मॅनेजर काय जा मॅनेजरला लावून दे जा मॅनेजरला पाठवून दे अरे काय झालं काय वरती काय झालं बोला हो आलं की नाही ते मॅनेजर अहो बोलवा ना त्या मॅनेजरना